अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। आजचा दिवस तुम्हाला शुभ जाऊ नक्की जाणार आहे। स्वामी कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो, हीच महाराजांची अर्णी प्रार्थना करते आणि आजच्या वेळेला सुरुवात करते। तर आता वाजले आहे 7:30। माझं गुरुचरित्राचं पारायण म्हणजे पहिल्या दिवसाचं 1 ते 9 अध्याय वाचून झाले आहे आणि इथे हळदीचं लेपन केलं आहे, ॲक्च्युली दार लावलं गेलं। तर घराची झाडझूळ फरशी करून झाली आहे, म्हणजे खरं तर उठल्या आधी झाडझूळ फरशी केली, मग गुरुचरित्राचं पारायण, त्याच्या आधी देवपूजा केली, नंतर गुरुचरित्राचे अध्याय 1 ते 9 अध्याय वाचून झाले, नंतर मी हळदीचं लेपण केलं, नाहीतर उशीर झाला असता। तर म्हणून ते दार उघडं ठेवलेलं आहे आणि आता वाजले आहे 7:30। आता जवळजवळ 8 वाजेपर्यंत मला टाईम आहे। अर्धा तासात स्वयंपाकाची तयारी करते। इथे आरोहीचं दप्तर ठेवलं आहे, आरोहीचा आज वाढदिवस आहे तर आरोहीला आज लवकर उठून, तसं ती रोज 7:15 उठते पण आज तिला मी लवकर उठेल कारण शाळेत जायचं आहे। आवाज थोडासा छोटा येत असेल प्लीज समजून घ्या। तर या तुम्ही पण चहा घ्यायला, सकाळचा चहा, सकाळचं काही खाल्लं नव्हतं म्हणजे अर्थात आता पारायणाला बसला आहे तर काय खाणार ना आपण। तर याच पद्धतीचं होतं आणि खूप छान वाटलं। सकाळचा दिवस तुम्हाला सांगते, झोप सगळ्यांनाच प्रिय आहे, मला त्यातल्या त्यात अतिशय प्रिय आहे, पण 5 वाजता महाराजांच्या 4:30 महाराजांच्या कृपेने जाग आली आणि बोलता बोलता पहिल्या दिवसाचं वाचून झालं। आता मी तुम्हाला माझं थोडक्यात स्केड्यूल सांगते। तर आता ही चहा वगैरे पिल्यानंतर आरोहीला उठून द्यायचं, तिचं आवरत तिला शाळेत पाठवायचं आणि शाळेत पाठवल्यानंतर तिला सोडून मी 9:15 येते। मे बी आज मिस्टरांनी सुट्टी घेतलेली आहे तर ते तिला सोडवायला जातील, माझा ताण तो कमी होईल। आणि मला 10 ते 11 वाजता प्रहर आहे। प्रहर सगळ्यांना माहिती आहे प्रहर काय आहे। सगळ्यांना परत एकदा विनंती करेल, गुरुचरित्राचं पारायण करताहेत तरी दिवसातून एकदा एक तास फक्त महाराजांचा काढा। प्रहर म्हणजे काय, की महाराजांची पहारी करी, आपण महाराजांची पहारी करी असतो ह्या 8 दिवसात, या 7 ते 8 दिवसात महाराजांची पहारी करी म्हणून आपल्याला निवडतात, तिथे सेवा केली जाते, ही उच्च कोटीची सेवा आहे। प्रहर जे कोणी करताना त्याला अनुभव आल्याशिवाय राहत नाही। मला माहिती आहे ताई आमच्या जवळपास मठ मंदिर केंद्र नाही आहे तर तुम्ही नाही करू शकत, पण ज्यांच्या जवळपास आहे तुम्ही जा, एकदा जाऊन भेट द्या, तुम्हाला प्रहर याग सगळ्या मिळतील। गुरुचरित्राचं पारायण दर महिन्याला रोज करू शकतो पण प्रहर वर्षातून फक्त 2 येतात। तर याच पद्धतीचा आहे म्हणून माझा 10 वाजता प्रहर आहे, त्याच्या आधी थोडासा स्वयंपाक करून जाईल आणि तसाही माझा गुरुवार आहे। म्हणजे आज तुम्ही विचार करा, गुरुचरित्राचं पारायण झालं आहे पण स्वामीचरित्र सारामृत पूर्ण अध्याय वाचायचे आहे, त्याच्याबरोबर गुरुवारची मांडणी करायची आहे, आरोहीचं संध्याकाळी वाढदिवसाचं, संध्याकाळी बघू आपण। आत्ता फक्त तिला उठून तयार करून देणं। आणि एक अनुभव आहे जो माझ्या आयुष्यात घडला, म्हणजे या अनुभवातून फक्त एक सांगायचं आहे की तुम्हाला काय वाटतं ना, मारेना काहीही फरक पडत नाही, त्यांना जे योग्य वाटतं तेच ते करतात, असा अनुभव माझ्यासोबत घडला आहे। तर तो मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगेल कारण मी आता खूप हळू बोलते आहे, आवाज नाही येणार तुम्हाला। तर आता पटकन चहा पिऊन घेते, तोपर्यंत आरोही पण उठेल नाही तर मला उठवा लागेल आणि मग तुम्हाला भेटवते। तर चला, सो बड्डे गर्ल इज हिअर। तर आता वाजले आहे 9 आणि आरोहीला आम्ही सोडवायला चाललो आहे। आरो ड्रेस दाखव, असंच दाखव फ्रंट कॅमेराने। तर हा ड्रेस तुम्ही बऱ्याच जणांनी पाहिला होता जो मी दादरवरनं घेतला होता, आज मुहूर्त आला त्याचा। तर आज मॅडम मस्त विदाऊट ड्रेस घालून जाते शाळेत। अजून काय काय नाही येणार, आपण चॉकलेट वाटणार आहे, पेन्सिल वाटणार आहे, तर ह्या गोष्टी आहे। तर आरोहीचा आज वाढदिवस आहे, वाढदिवसाचा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये येईल किंवा नेक्स्ट ब्लॉगमध्ये येईल। तर आम्ही खूप मजा करणार आहोत आज। आज आरोहीच्या छोट्या छोट्या मुली येणार आहे, आरोहीच्या फ्रेंड्स येणार आहे। तर आज काय एकदम मॅडमचं एकदम असं सागर संगीत चालू आहे, तिचे पप्पा आणि मी आम्ही तिला खूप पॅम्परिंग करतोय। सकाळचे खूप फोन चालू आहे पण आता तिला शाळेत जायचं आहे आणि मलाही यागाला जायचं आहे, सॉरी प्रहराला जायचं आहे। आज याग नाही, उद्यापासून याग आहे। तर चला आता आपण गाडीतच भेटूया, ठीक आहे। शायद काय काय करणार आहे, चॉकलेट देणार आहे, अभ्यास करणार, खाणार, म्हणजे घरी येणार ना। संध्याकाळी कोण कोण येणार आहे, अंकिशा बाई एक नंबर, अद्विता,
ओवी अनि नेम ऑफ इच मुर्गी अनवी अनि अजून शौर्य शौर्य अगं शौर्य नाव आहे शौर्य ही आहे माझ्या पूजेची मांडणी आणि आता आहे ना मी पटकन तुम्हाला हे थोडंसं दाखवते कारण आता आहे ना 5:30 झालेले आहे आणि मला प्रहराला जायचं आहे तर प्रहर तर मी तुम्हाला दाखवू शकत नाही पण तिकडनं आल्यावर आपण भेटूया तर या पद्धतीने आहे तर 10 ते 11 आणि माझी आरती पण झाली पण आरती पण शूट करायचं राहून गेलं कारण उशीर झाला होता मी तिकडनं आली आणि आरती केली आणि आता आपल्याला प्रहराला जायचं आहे तर ह्या पद्धतीने आहे श्री गुरु चरित्र पारायण तर माफ करा म्हणजे व्हिडिओ कुठून सुरू केला कुठे संपवती मलाच कळत नाही आहे पण प्लीज तुम्ही समजून घ्याल कारण प्रत्येकाच्या घरात गुरुचरित्राचं पारायण चालू आहे कोणी केंद्रात करतं आहे तर आपल्याला माहिती आहे की पारायण काळात इतकी गडबड असते ना की काहीही करणं इकडे पडा तिकडे पडा असं होतं पण ते 7 दिवस ना पूर्ण एन्जॉय करायचं आहे 7 दिवसात पूर्ण सेवा करून घ्यायच्या आहेत व्हिडिओ थोडासा लेट आला कधी कधी येणार नाही प्लीज तुम्ही समजून घ्या तर मी प्रहराला जाऊन आली 11:15 मी घरी आली येतो ना आवाज हां तर 11:15 मी घरी आली त्याच्यानंतर मिस्टरांचं जेवण झालं त्यांचा स्वयंपाक केला आणि आज तर आपल्याला गुरुवार आहे तर फक्त फळं होते तर मम्मी ॲपल वगैरे कट केलं महाराजांना पण मी आत्ता फळंच ठेवलेलं आहे कारण मी जे खाते तेच मला महाराजांना द्यायचं असतं तर ह्या पद्धतीचं आहे आता याच्यानंतर संध्याकाळी आरोहीचा बड्डे आहे त्याचे पण काम आहे तुम्हाला खोटं वाटेल आता जवळजवळ 12:30 झालेले आहे अजून माझी मांडणी पण बाकी आहे आज मार्गशीर्षची मांडणी खूप लेट होईल देवीने माफ करा मला आणि देव पण समजून घेतील कारण खूप गडबड आहे तर आरोहीला आणायला तिचे पप्पा आता जातील तोपर्यंत माझं सगळं आवरून झालेलं आहे तरी पण स्वामीचरित्र सारामृत वाचायचं बाकी आहे त्याच्याबरोबर महालक्ष्मीची सगळं आरती कहाणी कथा सगळं बाकी आहे तर होईल दिवस आपलाच आहे आणि संध्याकाळी आरोहीचा वाढदिवस आहे तो मी तुमच्यासोबत शेअर करेन तर ना मला तुम्हाला एक अनुभव शेअर करायचा होता मी तुम्हाला खरंच सांगते ह्यावर्षी मी गुरुचरित्राचं पारायण करणार नाही असं मी ठामपणे सांगितलं होतं मला बऱ्याच कमेंट्स येतात की ताई तू रिप्लाय देत नाही तू रिप्लाय देत नाही गेले 2-3 महिने झाले ॲसिडिटीचा भयानक त्रास होतो आहे जे तुम्हाला खोटं वाटेल दिवाळीच्या 8-10 दिवसाचा हा त्रास आहे जो अजूनही चालू आहे मला आठवतं की कोजागिरीनंतर 4-5 दिवसांनंतर जे माझं जेवण बंद झालं आहे ते अजूनही मी दिवसाला एकच टाईम जेवण करते मी संध्याकाळी फक्त दूध किंवा राजगिराचा लाडू आहे ना त्याने कारण त्याने ॲसिडिटी कमी होते तर असं काही घाबरण्यासारखं नाही आहे पण मला मसाल्याचे पदार्थ वगैरे पूर्ण अवॉइड करायला लावले म्हणजे मला आपल्यालाच काय मला काय सांगण्याचं आपलं तरी चमचमीत या सगळ्या गोष्टी आवडतात सकाळी मी काही खाऊ शकते पण संध्याकाळी माझ्याकडनं काहीच जात नाही तर असं काहीतरी चालू होतं आणि गुरुचरित्राचं पारायण करताना एक तर म्हणजे शारीरिक त्रास होता की रात्री मळमळ होणं उलट्या होणं ह्या सगळ्या गोष्टी ॲसिडिटी वाढणं आणि त्याच्यात गुरुचरित्राचं पारायण करणं माझी खूप इच्छा होती आतून खूप इच्छा होती पण ते करणं शक्य नव्हतं तर आमच्या केंद्रातल्या मावशीने मला सांगितलं की जर तुझी इच्छा असेल तर तू एक करू शकते सप्तशती गुरुचरित्र सार मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं बघा तर ते सप्तशती गुरुचरित्र सार हा ग्रंथ तू वाच म्हणे रोज तुला 7 दिवस नाही शक्य होतं तू कारण त्याला कुठलेही नियम नाही की कांदा लसूण वर्ज्य किंवा भात नाही खायचा असं कुठलाही नियम नाही फक्त ब्रह्मचारी आणि मांसाहार ते तर आपण करतच नाही म्हणून मग त्यांनी ठरवलं की तुला जर बरं नसेल आणि खरं जर तुझी तब्येत साथ देत नसेल तर तू हे कर तुम्हाला सांगते चंपाषष्टीच्या दिवशी म्हणजे आरोहीच्या वाढदिवसाचं सामान घेण्यासाठी मी गावात गेले जाता जाता असंच आहे ना गाडीवर महाराजांची मूर्ती दिसली आणि मी महाराजांना असंच बोलली म्हटलं महाराज 2 दिवस आहे म्हटलं माझ्याकडे ह्या 2 दिवसात जर मला उलटी नाही झाली किंवा मळमळ नाही झाली मला कुठलाही त्रास नाही झाला तर मी नक्की गुरुचरित्राचं पारायण करेल नाही तर मी करणारच नाही म्हटलं कारण तो माझा त्रास इतका होता ना की माझा जीव पूर्ण अडकला होता गुरुचरित्रामध्ये पण माझं शरीर साथ नव्हतं देत त्या गोष्टी करायला मी तुम्हाला शपथ सांगते मी गाडीवर म्हणजे मिस्टर गाडी चालवत होते मी त्यांच्या पाठीमागे होते असंच मी जोरात बोलली बरं का मी मिस्टरांसमोर बोलली म्हटलं महाराज बघा म्हटलं जर 2 दिवसात मला बरं वाटलं तरच मी पारायण करेन तुम्हाला खोटं वाटेल चंपाषष्टीच्या दिवशी त्या दिवशी रात्री 3 महिन्यानंतर मी पहिल्यांदा जेवण केलं त्या दिवशी रात्री मी एक भाकर आणि वांग्याचं भरीत खाल्लं म्हणजे मी एक भाकर काय मी एक घास पण खाऊ शकत नाही एक भाकर खूप लांब आली मी पोळी खाऊ शकत नाही काही खाऊ शकत नाही एवढा मला त्रास होतो कुठलीही भाजी खाल्ली की मला त्रास होतो संध्याकाळच्याला तर त्या दिवशी मी एक भाकर खाल्ली माझे मिस्टर पण मला बोलले की जास्त खाऊ नको म्हणे तुला त्रास होईल
त्याच्यानंतर काल पण मला काहीही त्रास झाला नाही. तुम्हाला खोटं वाटेल, गेले 3 महिन्याचा त्रास होता जो महाराजांना फक्त एक शब्द टाकला. मला वाटलं पण नव्हतं असं काहीतरी होईल, तो महाराजांनी माझा तो शब्द ऐकला. थोडक्यात काय मला एक सांगायचं की तुमची कितीही इच्छा असो मला हे करायचं आहे किंवा सर तुमची कितीही इच्छा असो की मला हे करायचं आहे किंवा माझ्याकडनं हे होणार नाही, माझी तब्येत बरी नाही आहे, पण महाराजांना करून घ्यायचं असेल तर ते कुठल्याही प्रकारे करता. मी तुम्हाला सांगते, 4:30 वाजता मला शार्प जाग आली. आम्ही येवल्यात राहायचो तेव्हा दीपाली, जिला आम्ही पिनू म्हणायचो, जर पिनू जर तू व्हिडिओ बघत असेल तर, तू माझ्या स्वप्नात आली आणि असं 4:30 वाजता तुम्हाला म्हटले, अगं तुला गुरुचरित्राचं पारायण करायचं नाही, उठ ना. तर मी तिला विचारलं का अगं तू पण करणार आहे का, तर ती बोलली की हो म्हणे, आता मी थोडा वेळ बाहेर बसते जरा आणि मग मी जाऊन पारायण करणार आहे. तर तू माझ्या स्वप्नात आली, कधीतरी फोन झाला तर नक्की सांगेल मी तुला. तर ह्या पद्धतीचं होतं, म्हणजे महाराजांची मी खरंच खूप ऋणी आहे. माझी 99% गॅरंटी नव्हती की मी गुरुचरित्राचं पारायण करेन. म्हटलं की महाराज माफ करा, पण ती धाकधूक होती. ती म्हणतो ना की दत्त जयंतीचा सप्ताह आणि गुरुचरित्राचं पारायण नाही करणं, जसं एखाद्या शरीरातून श्वास बाहेर काढतो ना की तुम्ही 7 दिवस श्वास नाही घ्यायचा, तसं ते माझ्यासाठी होतं. पण माझ्या महाराजांनी ते माझं ऐकलं आणि बोलता बोलता 1 दिवस पण होऊन गेला, आता उद्या 2रा दिवस येईल, असेच 7 दिवस असेच झपाट्याने जाणार आहे. तर ह्या पद्धतीने होतं. आरोही शाळेतून आलेली आहे, हो तिचा बड्डे आहे. तर आता उद्याचा व्हिडिओ मे बी लवकर येईल, कारण आज थोडासा लेट झालं. मी सगळ्यांना सांगेल, नाही ना काही सेवा करायला जमत, अडचणी आहेत. ताई बघा, तुम्हाला घरात बंधनं असतात, मला माहिती आहे, जॉईंट फॅमिलीमध्ये आपल्या मनासारखं आपण नाही करू शकत, बंधनं असतात, पण तुम्हाला नामस्मरण करण्यापासून कोणीही अडवू शकत नाही. कोणाची एवढी टाप नाही की तो म्हणाल ए तू नामस्मरण का करते, तू मनातल्या मनात काय बोलते मला सांग. अखंड नामस्मरण करा, स्वामी महाराजांचं करा, दत्त महाराजांचं करा, सगळ्यात आयुष्यातले सगळे प्रश्न सॉल्व होतील, यात काही शंका नाही. आणि हे 7 दिवस तर भरभरून सेवा करा, झोपा कमी काढा, मोबाईलवर कमी राहा, पण सेवा मात्र भरभरून करा. हवं तर माझे व्हिडिओ कमी बघा, पण सेवा मात्र करा. तर अतिशय छोट्याशा ब्लॉगसोबत झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ तेच थांबवते. सबस्क्राईब करा, भेटूया परत तशाच एका नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.